नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपर मार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपर मार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजीपेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी, म्हणजेच ₹9,800 पर्यंतची बचत. क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांची शहर जिल्ह्यात उत्साहात झाली जयंती साजरी. शाळा आणि सामाजिक संस्थांनी आयोजित केले होते सामाजिक उपक्रम. सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी करमाळ्यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन. सांगोल्यात आरटीओ कॅम्पद्वारे वाहन चालकांना करण्यात आले मार्गदर्शन. आणि कर्णिकनगर येथे मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून अष्टलक्ष्मी गोल्डन टेम्पल सोहळा करण्यात आला आयोजित. आता बातमी विस्ताराने. कास्ट्राईबचे गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. कास्ट्राईब शिक्षक संघटना आणि सोलापूर जिल्हा बहुजन प्राध्यापक शिक्षक पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम डॉक्टर फडकुले सभागृह येथे रविवार दिनांक 6 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता होणार आहे. संघटनेच्या वतीनं आज पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावं जाहीर करण्यात आली. यात दीपाली काळे, चंद्रकला राठोड, अलका सोरटे, अनुराधा काजळे यांचा समावेश आहे. याचबरोबर मंजुश्री इरक शेट्टी, जैतून निसा शेख, रतिलाल भुसे, हिरामण पवार, बेबी साखरे, हमीद खा पठाण, रावजी कांबळे, संजय वनसाळे, उमेश ओहाळे यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. आज पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. प्रथमतः मी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार व सावित्रीची लेख हा पुरस्कार आम्ही गेले 4-5 वर्ष हे देत असतो. सामाजिक क्षेत्रात विविध काम करणाऱ्या महिलांना सावित्रीची लेख व शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करत असतो. हा कार्यक्रम 6 जानेवारीला ठीक 3 वाजता फडकुले सभागृह येथे आयोजित आहे. या कार्यक्रमानिमित्त भीमशाहीर राजेंद्र कांबळे यांचा सावित्रीबाई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जलसा हा कार्यक्रम होणार आहे. तर मी सोलापूरवासियांना विनंती करतो व तसेच जिल्ह्यातील तमाम शिक्षक बंधू भगिनींना विनंती करतो की या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढावी एवढंच बोलून मी थांबतो या ठिकाणी. जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक पतसंस्था सोलापूर आणि कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर या दोन्ही शाखेच्या संयुक्त विद्यमानाने आपण दरवर्षी सावित्रीची लेख आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जिल्हास्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा आपण आयोजित करत आहोत. यावर्षी 6 जानेवारी 2019 रविवारी निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर या ठिकाणी हा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रथमतः पुरस्काराच्या आधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर, यांच्या कार्यावर आधारित भीमशाहीर, शिवशाहीर, आयुष्मान, राजेंद्र कांबळे यांचा आपण जलसा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तरी सर्वांनी, सोलापूर शहरवासियांनी, शिक्षक बंधू भगिनींनी आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आणि या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित दाखवून आम्हाला सहकार्य करावं. नमस्ते. यावेळी कास्ट्राईबचे पदाधिकारी महेश कांबळे, श्रीशैल कोरे, सोमलिंग कोळी आदी उपस्थित होते. करमाळ्यात नगरपालिका कर्मचाऱ्यांनी 7वा वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले.
करमाळा येथे 7व्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी येथील नगरपालिकेतील कर्मचारी कामगारांना मंगळवारपासून बेमुदत कामबंद आंदोलन करीत मंगळवारी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या मांडला. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा नगरपालिका कर्मचारी समन्वय समितीने दिला आहे. समितीचे महादेव कांबळे, अध्यक्ष प्रदीप शिंदे, अनुप कांबळे, मल्हारी चांदगुडे, अजमुद्दीन शेख, प्रदीप चौकुटे, शालन कांबळे, कमल पाटोळे, शबाना शेख, लक्ष्मण गंभीरे, इसाक पठाण आदींनी उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांना मागण्यांचं निवेदन दिलं. 24 ऑगस्ट 2017 रोजी संघटनेच्या पदाधिकारी यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीत झालेल्या विविध विषयांबाबत झालेल्या निर्णयावर अद्याप एकही आदेश शासनानं काढलेला नाही आणि कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं असल्याचं करमाळा अध्यक्ष प्रदीप शिंदे यांनी सांगितलं. सलमान शेख, वृत्त दर्पण न्यूज, भोसरे. राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय कार्यकर्त्यांचा 4 जानेवारी रोजी मेळावा होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनील बंडगर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय समाज पक्ष सोलापूर शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र विभागीय मेळावा, भव्य रक्तदान शिबिर तसेच सुनील बंडगर यांचा सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं भव्य नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी विजयकुमार हत्तुरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय समाज पक्षाचा पश्चिम विभागीय मेळावा अक्कलकोट येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तसेच शहर व जिल्ह्यासाठी संपर्क कार्यालय आणि पक्षाचं स्वतःचं कार्यालय याचं उद्घाटन अक्कलकोट रोड येथे स्वतःच्या नवीन जागेत त्याचं उद्घाटन माननीय आमदार महादेवराव जानकर साहेब पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ठेवण्यात आलेला व या सगळ्याचं निमित्त आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुनीलदादा बंडगर यांचं 46वा वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर विविध असे सामाजिक उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर शहर आणि जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या शुभहस्ते अहिल्या अपार्टमेंट मुटकरी मिलच्या शेजारी मल्लिकार्जुन नगर अक्कलकोट रोड सोलापूर येथे दिनांक 4 जानेवारी 2019 वार शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता करण्यात येणार आहे. तसेच स्वामी समर्थ छायासंकुलन जागेचा भूमिपूजन समारंभ आणि साहिल फंक्शन हॉल उद्घाटन अक्कलकोट शहर येथे सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बाळासाहेब दोडतले, मुख्य महासचिव राष्ट्रीय समाज पक्ष माणिकराव पाटील, दादासो केसकर, विजयकुमार हत्तुरे आदी उपस्थित राहणार आहेत असं यावेळी सांगण्यात आलं. या पत्रकार परिषदेस विजयकुमार हत्तुरे, अशोक कोळेकर, प्रशांत कोकरे, भाऊसाहेब वाघमोडे, सतीश बुजुर्गे, सुरेश गुत्तेदार, दत्तात्रय माडकर, शिवानंद गाडेकर आदी उपस्थित होते. माईनगर येथील अशोकराव तडवळकर यांना दुबई येथे बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर अवॉर्ड देऊन गौरवण्यात आले. माळीनगर येथील अशोकराव तडवळकर प्रसिद्ध लेखापरीक्षक, टॅक्स सल्लागार, चेअरमन पश्चिम महाराष्ट्र ऑडिटर्स असोसिएशन यांना दुबई येथे चितकारा युनिव्हर्सिटी आयोजित जागतिक परिषदेत इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दुबई येथील पंचतारांकित हॉटेल ली मेरिडियन हॉटेल अँड कॉन्फरन्स सेंटर या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात 60 देशातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी अफगाणिस्तानचे शिक्षण मंत्री आणि सल्लागार डॉक्टर अताउल्ला वाहिदियार, पाकिस्तानचे शफीक रफीक, भारतीय लेखक चेतन भगत, चितकारा विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर नियती चितकारा, US तज्ज्ञच्या विन्नी गर्ग, दुबईचे व्याख्याते रॉबर्ट, नेदरलँडचे डॉक्टर मॉरिस डी होंड आणि आयोजक अक्षय आहुजा, राजेश बका, शुल्ली बका, विना आहुजा, गुरनूर निजुता, कवल प्रिया, मेघना दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आर्थिक आणि कायदेविषयक उल्लेखनीय कामाबद्दल ISA सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. अशोकराव तडवळकर यांना बेस्ट डायरेक्टर ऑफ द इयर पुरस्कार मिळाल्याबद्दल संजय शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष सोलापूर, कृषी उत्पन्न बाजार समिती कुर्डुवाडी तसेच माळीनगर परिसरातील नामांकित संस्थांनी सत्कार केला आणि अभिनंदन केलं. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत रहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. आपला चेहरा सुंदर आकर्षक दिसावा सर्वांना वाटते. विविध ब्रँडेड रेंजचे नंबरचे चष्मे गॉगल्स घातल्याने व्यक्तिमत्व प्रभावी ठरू शकतं. मग चला गॉगलच्या विश्वात. विश्वसनीय नाव अल्बा टाइम्स अँड ऑप्टिकल्स मध्ये. येथे सर्व कंपनीच्या व शास्त्रोक्त नंबरचे भव्य शोरूम.
वॉचेस अँड स्पेक्स इम्पोर्टेड ब्रँड्स मध्ये उपलब्ध. कम्प्युटर आय टेस्टिंग फ्री. शास्त्रोक्त नंबर से सर्व प्रकारचे चष्मे योग्य भावात अर्जंट करून मिळतील. अल्बा टाइम्स अँड ऑप्टिकल्स, शॉप नंबर 1, स्क्वेअर 1 कॉम्प्लेक्स 131, सिद्धेश्वर पेठ, सिव्हिल कोर्टा समोर, सोलापूर. मोबाईल 9822 78 25 22. आता सोलापूरच्या वस्त्र वैभवात अजून एका नव्या वैभवशाली वस्त्र दालनाची भर पडली आहे. राजमुद्रा लाइफस्टाइल हँडचे स्वतंत्र रेडीमेड गार्मेंट ब्रँड्स बॅकबोन अश्वथ आणि राजमुद्रा ली 9 ने आता मेन्स वेअर, शर्ट, ट्राउजर, लेडीज वेअर, ड्रेस मटेरियल, कॅज्युअल्स, किड्स वेअर, रेडीमेडच्या नामांकित कंपन्यांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्सच्या भव्य राजमुद्रा लाइफस्टाइल शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील. एलन सोली, लुईस फिलिप यांसारखे अनेक अफोर्डेबल ब्रँड. प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला मिळतील कांजीवरम, धर्मावरम, रेशमी इरकल, पैठणी, राजमुद्रा सिल्क आणि इतर फॅन्सी डिझायनर साड्या, घागरा आणि लाचा सुद्धा. राजमुद्रा लाइफस्टाइल शॉपिंग सोबत आता सोलापुरात पहिल्यांदाच ओपन टेरेस मध्ये सुरू झालेल्या कॅफे चोकोलिशेस मध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घ्या. राजमुद्रा लाइफस्टाइल, VIP रोड, सोलापूर. आपल्या व्यवसायाची प्रभावी जाहिरात फक्त वृत्त दर्पण वर पहा आणि अनुभवा व्यवसायाची भरभराट. संपर्क जाहिरात व्यवस्थापक धनंजय शिंदे. मोबाईल 9860603333. सांगोला येथे RTO कॅम्प वेळी वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले. उपप्रादेशिक परिवहन विभाग अकलूस यांच्या वतीने सांगोला येथील लायसन परवाना कॅम्पच्या ठिकाणी सर्व लायसन धारकांना गाडी चालवत असताना घ्यावयाची काळजी, रस्ते वाहतुकीचे नियम, माहिती पत्रकाच्या सहाय्याने अकलूसच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या डेप्युटी RTO अर्चना गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि RTO इन्स्पेक्टर पोपट पाटील तसेच सहाय्यक RTO निरीक्षक रत्नकांत ढोबळे यांनी सांगोला येथे आयोजित RTO कॅम्प वेळी सुरक्षित रस्ते वाहतुकीचे नियम समजावून दिले. यावेळी सहाय्यक निरीक्षक ढोबळे यांनी हेल्मेट वापरण्याचं महत्व पटवून दिलं, तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून हेल्मेट वापरावं असं आवाहनही केलं. रस्ते वाहतुकीचे नियम समजावून देताना त्यांनी गाडी चालवताना काळजी घेतली तर नक्कीच अपघातावर नियंत्रण मिळेल असंही सांगितलं. यावेळी असंख्य लायसन धारक उपस्थित होते. मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून अष्टलक्ष्मी गोल्डन टेम्पल सोहळा आयोजित करण्यात आला आहे. लिझेड ग्रुप सोलापूर तर्फे यंदाच्या वर्षी 1 ते 4 जानेवारी 2019 पर्यंत अष्टलक्ष्मी गोल्डन टेम्पल सेटअप सोहळा आयोजित केला आहे. या अष्टलक्ष्मी गोल्डन टेम्पल सोहळ्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुधीर खरटमल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राजेंद्र गुल्लापल्ली, चक्रपाणी गज्जम, ज्ञानेश्वर सोनवणे, श्रीकांत ढेपे, आनंद गुर्राम, चिंटू कुरापाटी, श्रीनंद विटला, रामकृष्ण पंतलू, संजय इराबत्ती, रोहन गोगी, जितेश येल्दी, नितेश मुसळे आदी उपस्थित होते. सांगोला येथे मिलेनियम विद्यानिकेतनचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. श्री छत्रपती शिवाजीराजे मंडळ संचलित मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, मिलेनियम विद्यानिकेतन सांगोला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग संघ मंगळवेढा संचलित मातोश्री गिरिजाबाई ढोबळे पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय सांगोला यांच्या संयुक्त विद्यमानं वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा गुरुवार दिनांक 27 डिसेंबर रोजी दुपारी 1:30 ते 4:30 या वेळेत संपन्न झाला. सुरुवातीला विस्तार अधिकारी सोलापूर मिलिंद मोरे यांनी धावती भेट दिली. यावेळी व्यासपीठावर संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर अंकलगी, माजी प्राचार्य मीरा अंकलगी,
प्राचार्य सरफराज खतीब, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली जाधव, मुख्याध्यापक दिगंबर कानगुडे, ज्युनियर विभागाचे प्राचार्य साजिद तांबोळी, ज्युनियर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्राध्यापक समाधान काटे, माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे, प्राथमिक विभागाचे सुहास तोडकरी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने झाली. सुरुवातीला माध्यमिक विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख दत्तात्रय वाघमारे यांनी प्रास्ताविक केलं. आणि कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी वर्षभर राबविण्यात आलेल्या हस्ताक्षर चित्रकला, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धा, वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, सिल्वर मेडल, गोल्ड मेडल आणि प्रशस्ती पत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान काटे आणि शिक्षिका पाटणे यांनी केलं, तर आभार प्रदर्शन शिक्षिका क्षीरसागर यांनी केलं. शेवटी विद्यार्थ्यांना भोजन देण्यात आलं आणि या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. नंदिकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. आज जंक्शन येथे नंदिकेश्वर विद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट शारदानगर बारामती यांच्या स्वस्थ कन्या स्वस्थ भारत या अभियानांतर्गत किशोरवयीन मुली आणि माता पालक यांना सद्यस्थितीवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सावित्री मातेच्या प्रतिमेचं पूजन सुनंदा पवार, सविता व्होरा, सीमा मोहोळकर, सरपंच अंजना शिंदे, प्राध्यापक चंद्रकांत सोळसे, संस्थेचे अध्यक्ष वसंताबा मोहोळकर यांच्या उपस्थितीत झालं. पवार म्हणाले, आज सावित्रीबाई फुले जयंतीचं औचित्य साधून आमच्या नंदिकेश्वर विद्यालय व ज्युनियर कॉलेज जंक्शन या विद्यालयामध्ये ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या वतीने स्वस्थ कन्या स्वस्थ भारत या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुली व माता पालक यांना मार्गदर्शनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये आदरणीय सौ सुनंदाताई पवार यांनी किशोरवयीन मुलींना मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्याच पद्धतीने सामाजिक कार्यकर्त्या होरा ताई यांनीही माता पालकांसाठी सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्त सावित्रीबाई फुलेंचा महती व्यक्त केली. एकंदरीतच या सर्व गोष्टींचा फायदा आमच्या विद्यालयातील मुलींना, माता पालकांना चांगल्या पद्धतीचा होणार आहे. डेव्हलपमेंट बारामती ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टमार्फत वारंवार वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यापैकी हा एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये राबवला. त्यांचे विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन होत असतं. आमच्या सदाशिव मुळकर शिक्षण संस्थेच्या व नंदिकेश्वर विद्यालय ज्युनियर कॉलेजच्या वतीने ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांच्या सामाजिक कार्यास हार्दिक अशी शुभेच्छा. आईने आपल्या मुलीबरोबर फक्त आई नाही तर एक मैत्रिणीचंही नातं जपावं. मासिक धर्माबाबत तिच्या मनातील शंका आणि भीती दूर होणं गरजेचं आहे. प्रत्येक गोष्ट तिची समजावून घेणं गरजेचं आहे. यापुढील भविष्यकाळात संस्कारक्षम पिढी निर्माण होणं आवश्यक आहे, तरच समाजातील विविध समस्या सुटतील. लैंगिक शोषण हे फक्त मुलीचेच नव्हे तर अल्पवयीन मुलांचेही घडत असते. म्हणूनच आई वडील आणि शिक्षक यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजी घेतली पाहिजे. मुलगा आणि मुलगी असा भेदभाव न मानता समानता असणं महत्वाचं आहे. जुन्या चालीरीती योग्य अयोग्य पाहून आजची स्त्री भक्कम असेल तरच ती संसार सांभाळण्यास सक्षम होईल. आपल्या मुलांना शिक्षण घेताना त्यांच्या आवडीनुसारच विषय निवडून द्या. विनाकारण पालकहट्टापायी विद्यार्थी विषय निवडतात आणि निराशेला सामोरे जावे लागते. यावेळी सविता व्होरा यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दलची जाणीव करून दिली आणि आजची स्त्री कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलं. आणि या त्रासापासून स्वतःची सुटका करा. त्यामुळे मुलगी घरात सुरक्षित झालीच पाहिजे, पण ती सुरक्षित होऊनही ती सक्षम पण झाली पाहिजे. म्हणून आपण हे स्वस्थ कन्या स्वस्थ भारत हे अभियान आपल्या हातात घेतलंय आणि जवळपास पुणे जिल्हा आपल्याला कव्हर करायचा आहे. पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या वाडी वस्तीवरच्या मुलींना आपण नॅपकिन द्यायचं आहे आणि त्यांना स्वच्छ राहण्यासाठी आपण आवाहन करतो आहे आणि निरोगी राहण्यासाठी आपण त्यांना आवाहन करतो. महिला सुरक्षिततेच्या बाबतीत मला एवढंच सांगायचं की आहे महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न वाढायला लागले, गंभीर व्हायला लागले, पण गाव पातळीवर वस्ती पातळीवर या गोष्टींवरती समाजातल्या काही चांगल्या लोकांनी एकत्र येऊन तरुणांना एकत्र करून आपली मुलगी सुरक्षित कशी राहील यासाठी थोडंसं प्रबोधन करणं किंवा बोलणं ही गरजेचं आहे. त्यामुळे जी एक विशिष्ट प्रवृत्ती वाढीला लागली, 10वी 12वीतल्या नापास झालेली मुलं आहेत,
काही चांगल्या घरची आर्थिक परिस्थितीतली मुलं आहेत, वेळ जात नाही आहे, त्यामुळे वेळ जाण्यासाठी म्हणून आपण त्या बाळक्या करायच्या, अशी जी प्रवृत्ती आहे सगळ्या समाजामध्ये दिसते, त्याला आपल्याला समाजातल्या काही चार चांगल्या लोकांकडनं यावेळी 200 पेक्षा जास्त महिला तसेच विद्यालयाचे अध्यक्ष वसंत आबा मोहळकर, प्राध्यापक चंद्रकांत सोळसे, सरपंच अंजना शिंदे, सीमा मोहळकर, सविता व्होरा, बचत गटाचे समन्वयक बाळासाहेब नगरे, नीलम जाधव, रेहना मुलानी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आता घेऊयात एक छोटासा ब्रेक. आपण पाहत राहा सोलापूर वृत्तदर्पण न्यूज चॅनल. आपला चेहरा सुंदर आकर्षक दिसावा सर्वांना वाटते. विविध ब्रँडेड रेंजचे नंबरचे चष्मे गॉगल्स घातल्याने व्यक्तिमत्व प्रभावी ठरू शकतं. मग चला गॉगलच्या विश्वात. विश्वसनीय नाव अल्बा टाइम्स अँड ऑप्टिकल्स मध्ये. येथे सर्व कंपनीच्या व शास्त्रोक्त नंबरचे भव्य शोरूम. वॉचेस अँड स्पेक्स इम्पोर्टेड ब्रँड्स मध्ये उपलब्ध. कंप्यूटर आय टेस्टिंग फ्री. शास्त्रोक्त नंबर से सर्व प्रकारचे चष्मे योग्य भावात अर्जंट करून मिळतील. अल्बा टाइम्स अँड ऑप्टिकल्स, शॉप नंबर 1, स्क्वेअर 1 कॉम्प्लेक्स 131, सिद्धेश्वर पेठ, सिव्हिल कोर्टा समोर, सोलापूर. मोबाईल 98 22 78 25 22. आता सोलापूरच्या वस्त्र वैभवात अजून एका नव्या वैभवशाली वस्त्र दालनाची भर पडली आहे. राजमुद्रा लाइफस्टाईल हँडचे स्वतंत्र रेडीमेड गार्मेंट ब्रँड्स बॅकबोन, अश्वथ आणि राजमुद्रा लीनाइन ने आता मेन्स वेअर, शर्ट, ट्राउजर, लेडीज वेअर, ड्रेस मटेरियल, कॅज्युअल्स, किड्स वेअर, रेडीमेडच्या नामांकित कंपन्यांचे नाविन्यपूर्ण डिझाईन्सच्या भव्य राजमुद्रा लाइफस्टाईल शोरूम मध्ये तुम्हाला मिळतील. एलन सोली, लुईस फिलिप यांसारखे अनेक अफोर्डेबल ब्रँड. प्युअर सिल्कच्या साड्यांमध्ये तुम्हाला मिळतील कांजीवरम, धर्मावरम, रेशमी इरकल, पैठणी, राजमुद्रा सिल्क आणि इतर फॅन्सी डिझायनर साड्या, घागरा आणि लाचा सुद्धा. राजमुद्रा लाइफस्टाईल शॉपिंग सोबत आता सोलापुरात पहिल्यांदाच ओपन टेरेस मध्ये सुरू झालेल्या कॅफे चोकोलिशेस मध्ये वेगवेगळ्या डिशेसचा आस्वाद घ्या. राजमुद्रा लाइफस्टाईल, VIP रोड, सोलापूर. आपल्या व्यवसायाची प्रभावी जाहिरात फक्त वृत्त दर्पण वर पहा आणि अनुभवा व्यवसायाची भरभराट. संपर्क जाहिरात व्यवस्थापक धनंजय शिंदे. मोबाईल 98 60 160 333. कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये केक मेकिंग व मेहंदी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कोळा विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज वार्षिक स्नेह संमेलन निमित्त केक मेकिंग स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडल्या. यावेळी व्यासपीठावर कैलासवासी बापूसाहेब झपके आणि कैलासवासी बाईसाहेब झपके यांच्या प्रतिमांचं पूजन कोळा गावच्या सामाजिक कार्यकर्त्या वंदना सरगर, ग्रामपंचायत सदस्य शालन आलदर आणि अर्चना आलदर तसेच पालक वर्षादेवी पांढरे आणि वैशाली सरगर यांच्या हस्ते झालं. यावेळी प्राचार्य अमोल गायकवाड, मुख्याध्यापक विनोद देशमुख, विभाग प्रमुख काकासो पांढरे, अस्मिता माळी आदी उपस्थित होते. यावेळी स्कूल मध्ये पालकांनी वेगवेगळ्या प्रकारचे केक स्पर्धेत ठेवले होते. यामध्ये बिस्किट केक, आईस केक, कप मधील केक, बेकरी केक, चॉकलेट केक तसेच रंगीबिरंगी केक स्पर्धेत ठेवले होते. यामध्ये ग्रामीण भागातील महिलांनी चांगल्या प्रकारचे केक बनवले होते. तर याच दिवशी असलेल्या मेहंदी स्पर्धेत पालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. यात महिला पालकांनी मुलींच्या हातावर आकर्षक मेहंदी काढली होती. तसेच यावेळी स्कूलचे मुख्याध्यापक ह्या उपक्रमाविषयी बोलत असताना म्हणाले, महिला पालकांच्या अंतर्गत असलेले गुण या व्यासपीठाच्या माध्यमातून बाहेर काढून त्यांना वेगळे व्यासपीठ मिळवून देण्याचा हेतू या माध्यमातून आम्ही करत आहोत.
या स्पर्धेस परीक्षक म्हणून चोपडीच्या डॉक्टर प्रतिभा बाबर आणि मुनिरा तांबोळी लाभल्या होत्या. तर सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी संस्था अध्यक्ष प्राध्यापक पी सी झपके, संस्था सचिव घोंगडे, सहसचिव झपके, खजिनदार सावंत तर संस्था सदस्य विश्वेश झपके यांचं मार्गदर्शन लाभलं आणि कार्यक्रम पार पाडण्यासाठी कोळा विद्या मंदिर परिवार मधील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतलं. आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. भवानीपेठेतील जय भवानी प्रशालेच्या मैदानावर रविवार दिनांक 6 आणि 7 जानेवारी रोजी उद्योग मेळावा तसेच रोजगार मेळावा भरवण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी प्रशालेच्या मैदानावर सभा मंडप उभा करण्यात येणार आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांनी सभा मंडपाची पाहणी केली आहे. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. या ठळक बातम्यांचे सहप्रायोजक आहेत साई सुपरमार्केट. सर्व निवडक किराणा व गृहोपयोगी वस्तू अत्यंत वाजवी दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आपले साई सुपरमार्केट. सोलापूर शहर जिल्ह्यासाठी बजाज टू व्हीलरचे अधिकृत डीलर आहेरकर ऑटोमोबाईल्स मुरारजीपेठ सोलापूर. मिळवा 5 फ्री सर्व्हिसेस, 5 वर्षांचा फ्री ओन डॅमेज इन्शुरन्स, 5 वर्षांची फ्री वॉरंटी म्हणजेच ₹9,800 पर्यंतची बचत. क्रांतीवीर सावित्रीबाई फुले यांची शहर जिल्ह्यात उत्साहात झाली जयंती साजरी. शाळा आणि सामाजिक संस्थांनी आयोजित केले होते सामाजिक उपक्रम. सातव्या वेतन आयोगासह विविध मागण्यांसाठी करमाळ्यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी केले ठिय्या आंदोलन. सांगोल्यात आरटीओ कॅम्पद्वारे वाहन चालकांना करण्यात आले मार्गदर्शन. आणि कर्णिकनगर येथे मार्गशीर्ष महिन्याचे औचित्य साधून अष्टलक्ष्मी गोल्डन टेम्पल सोहळा करण्यात आला आयोजित. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार.